मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही म्हटलं त्रास झाला आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल, पण मी त्याला उत्तरं दिली नाही, पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं. कालचा दिवस मला वाटतं तू काहीतरी काही कट्ट्यांवरती जाऊन आला, आज ज्या कट्ट्यावरती आला कसं वाटतंय? बघा, आजची ही जी निवडणूक झाली ही कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही झाली, कुठल्या भावनेवरची नाही झाली, ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये घेतली. आणि हे घेत असताना कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठली गणितं होताना दिसत नाहीत, हे सगळं आपण बघितलं. आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली, उद्धव साहेबांची आजूबाजून झाल्या, परत पवार साहेबांच्या झाल्या, आंबेडकर साहेबांची झाली, देवेंद्र फडणवीसांची झाली, राज साहेबांची झाली. सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी ह्या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू होती. आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली ही कोणाच्याच एक विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतोय या निवडणुकीमध्ये. कुणी विकास केला कोणी केला नाही हा आता मतपेटीत बंद झाला आहे. आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेतील असं मला वाटतं. आणि पुणेकर सुंदर आहेत आणि तसं कोणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही, पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं हे ना काय आहे, पण मी समजू शकतो निवडणुकीत हे सगळं घडतं. पण मी ते बी स्वीकारलं, कारण शेवटी ते माझ्या परिवारावर आली सगळी निवडणूक. आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला, पण मी तो त्रास सहन केला, कारण म्हणलं ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसते लढायचं, त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं. पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही म्हटलं त्रास झाला आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल, पण मी त्याला उत्तरं दिली नाही, पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये. आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होत असताना जी काही लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, पण मोठा प्रचंड त्रास झाला. पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला. वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणूक लढवल्या, पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही, पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं. पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही. माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरात, किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो, मी काय गमवायलाच आलो नाही, जे आलं ते मी मिळवायला आलो. आणि तुम्हाला हळूहळू कळेल कसं माझं नुकसान झालं, मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही. पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले, तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्यावर नोटीस आल्या, माझी सगळी कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला. हे आज मी कालपर्यंत नाही बोललो, पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोललेले मोकळ्या डाकळ्या गप्प आहेत, पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे. आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तो मी समाजापुढे आणेन, ज्यांनी केलं त्यांच्यापुढे आणेन. आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिले, जे काय आता मतपेटीत आहेत, जो काय निर्णय येणार आहे तो मी आनंदाने स्वीकारणार. शेवटी माझी 10वी निवडणूक आहे, मी विजय बी बघितला आणि पराजय बी बघितला, त्यामुळे मला जे हार जीत ह्याचा मला विषय नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तो कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी ठरवलं, की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळं त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमुळे समोरच्याचं घर जळताना बघणार नाही मी, अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली. आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकारली, पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही. तुझं काय अनुभव?